मराठी न्यूज अचूक आणि बिनधास्त। तीन खुनांच्या गुन्ह्यामध्ये 7 वर्षापासून फरार असलेल्या भाऊसाहेब पाटील याला मोठ्या शिताफीने पोलीस हवालदार हनुमंत देशमुख यांनी जेरबंद केले। भाऊसाहेब पाटील हा सांगली जिल्ह्यातील कुप्रसिद्ध गुन्हेगार आहे। याच्यावर संताजी खंडागळे याच्या खुनासह अन्य 2 व्यक्तींच्या खुनांचे गुन्हे दाखल आहेत। विविध गुन्हे करून तो 2010 पासून फरार होता। सांगली पोलिसांनी भाऊसाहेब पाटील याचा फोटो आणि त्याच्या गुन्ह्यांची माहिती व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केली होती। आज सकाळी 9:30 सुमारात देशमुख पंढरपूरमधील अर्बन बँक चौकातील ATM मधून पैसे काढण्यासाठी गेले होते। त्यावेळेस भाऊसाहेब पाटील हा ATM जवळ उभा असलेला दिसून आला। त्यांनी शहानिशा करण्यासाठी आपल्या सांगलीच्या मित्राला फोटो पाठवला। मित्राकडून शहानिशा होईपर्यंत भाऊ पाटलाला देशमुख याच्या एकूण हालचालीमुळे संशय आला आणि पाटलाने शेजारीच असलेल्या नवरंगी बालकाश्रमामध्ये आश्रय घेतला। मात्र तो फार कारगाई टिकला नाही। त्यापाठोपाठ लगेच देशमुख यांनी त्याचा पाठलाग करून त्याच नवरंगी बालकाश्रमामध्ये पाटील याला जेरबंद केले। हवालदार देशमुख यांनी सोशल मीडियाचा वापर खुबीने आणि सतर्कपणे केल्यामुळे गेले 7 वर्ष पोलिसांना गुंगारा देणारा अट्टल गुन्हेगार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला। या धाडसी कारवाईबद्दल देशमुख यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। 9:30 मी अर्बन बँक पंढरपूर येथे पैसे काढण्यासाठी जात असताना अर्बन बँकेजवळ एक आरोपी संशयितरित्या मला दिसून आला। ते संशय घेण्याचं कारण असं की 2 महिन्यापूर्वी सांगली गुंडा विरोधी पथकाने व्हॉट्सअपवर एक आरोपींचा फोटो पाठवलेला होता। आमच्या DB चा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपवर तो फोटो पाठवलेल्यामुळं तो फोटो माझ्या लक्षात आला। तो त्यावेळी इसमास पाहिल्या माझ्या लक्षात आलं की हा आरोपी असू शकतो। त्यानंतर मी मोबाईलमध्ये तो फोटो पाहिला आणि त्याच्याकडे पाहिल्यावर तो मला बघून पळू लागला। त्यानंतर तो पळत 200 मीटरवर बालसुधार ग्रह होतं त्या ग्रहामध्ये घुसला। त्याचा मी पाठलाग करत त्याला जाऊन तिथे पकडले जाग्यावरच। आणि त्यानंतर मी आमचे पंढरपूर शहर पोलीस इन्स्पेक्टर दबडे साहेब यांना फोन केला आणि मला पोलिसांची मदत हवी होती। मी एकटाच असल्यामुळं DB पथकातील कर्मचारी तात्काळ घटनास्थळी आले त्या ठिकाणी आणि DB पथकाने आम्ही जाऊन पोलीस स्टेशनला त्याला घेऊन गेलो। आमच्या वरिष्ठांनी सांगली पोलीस अधिकाऱ्यांना कळवलं आणि तिथून सांगलीचे पथक 2 वाजता येऊन आम्ही त्यांच्या ताब्यात दिलं।